मला 100% माहित आहे तुम्ही मावशीला बोलून आणणार आहे. येते का तुम्हाला कानवली करायला? मला येत नाही का कानवली करायला? कशी या हाताला तुझ्या इकडं काना खाली दे आणि इकडून कानवली काढी आणि नाकामधून गोठे काढी, कळलं का? तुला काय वाटलं? तुला असलं येते का बोलाय? जितकं तुम्ही बोलला तितकं करून दाखवा. तुमची पाठ नाही का थापिटली, ती मावशी जरा का आली तिची पाय, तिला पण बघते जरा मी. मायपीठ मारायचं झाले तरी या मावशीच्या यायचा कसा पता नाही किमान. मला माहित आहे नक्क्या भोकाचीला काय येत नाही, नेहरू भाऊ दाखवी ती काय काय लावते आणू मावशी आल्या माय बाया फिटत फिटत ती बाय लागली. आता माय तुम्ही सांगितलं काय पीठ मळून तू आम्ही आले तवत मग राहू द्यायचं. मी मळला असत एवढं काय लगे बघा मळलं की सांग काय त्याला बारा हात लागले असते का मला तरी मळायला. थांबा की मळून द्यायचे बघा की इकडे पाणी ठुलाया तुम्ही सांगितलं तसं केलं या. बर बर काढा त्या हाताचा पीठ तुमच्या मी देते करून तुम्हाला. आलात का मावशी? हो आले की माय काय झालं कवा म्हणले मा मावशी कवायटा 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 दमून गेला जो पण आकाश उठे आल्याच. बघा माय पीठ मळू मळू माझ्या हाताला गोळे आले माय तुमची वाट बघू बघू एवढं पीठ मळलं की तुम्ही सांगितलं तसं मळलंय बघा गुट्टी भिंड्या. बरं झालं मावशी तुमच्या घरामध्ये निवडव बोन कानवली आहे ती सोडव आमच्याकडे का आला तू? अगं माय तुझ्या सासूला ती कानवली येत नाही तर की म्हणून मी आले करायला. तिला आले असते तर मी कशाला आले असते तुमच्या घरला? माझं एवढं मोठं कामाचा बंदगा टाकून तुमच्या घरी करायला काय माझी गरज होती यायची एवढी? पण त्या आईबाईला येत नाही की काय करायला म्हणून त्याने मला हातापाय पडून बोलविले या म्हणून मी आले या. नाही तर मी काय रिकामी आहे का तुमच्या घरला येत बसाय सणासुदीच? कशी म्हणली मग का तोंडाची मला सगळं करायला येत निवड बोने कालवले बसाय बोल बोल नाऱ्या धुत्र गेलं वाऱ्या येणार ना जायना ना आलेला पाहुणा दळून का खायना येते का काय तुला? अगं मला तरी एवढं येत या उग एखादा माणूस चांगला असावं सोबतीला करू लागायला त्याच्यामुळे मी त्या मावशीला बोलविलं शाणा सुरते आहेत म्हणून. तुला येते का काय? मला इथे एकटीला थटावं लागतंय साधे इथं जाळ घालणं होत नाही तुला. हो त्या बोळ्याची कवा सवय जाईल माय पांढ तोंडीची. बसा माय मावशी गेले असताल सगळ्या बाया निघून काय या पांढर तोंडीचं ऐकायला लागलं या पालीवाली तोंडाची तर ह्या का धरा मळलंय पीठ. बरं सारखा उठा माय सर तिथलं होत बसा तिकडे जाऊन बसा तिकडे कुठे इथलं कुर्जी कानमध्ये माझ्या हाताला लय लागलं होतं शेण माती सगळं काय लाटा जरा खसखस हाता साधे घाण हात आहेत नाकबरी नेऊ नेऊ नाकबरी नेऊ नेऊ काहीच ऐकायला हो माय मावशी उगाच बोलू तो माय आम्हाला मी बोलू नाही ना तुम्हाला. ए तू शांत बस बरं झालं लाटायला येत असत तुझे तर बोलले ना काय होईना गेले का नाही माय मावशी. अहो आता बाई हाय का मावशीला का नाकामध्ये बोट नाकामध्ये बोट घालची सवय आहे म्हणून तर पिटाळा लागन की म्हणून म्हणायला लागले बसा बस नाकामध्ये बोट घालतात. कशी काय बी बोलती सागू सुन बाई त्या मावशी तुला उरपाट खात्याल की माय तस काय बी त्याला बोलल्यावर. अगं मी तरी नाकात बोट घालून करते अगं तुला काय येत आहे काय वाळल्याची तोंडाचे खारकावणे तोंडाचे हा तुला लाज वाटते का मला तसं म्हणायला होय ग तुझ्या हिवडी आहे का मी कोणा हिवडी आहोत तू तुझ्यावर काहीतरी मोठी असेल की चार पावसाळे खाल्लेली म्हणून तू अशी बोलतीस का बाई कशी बोलती तोंडावर तुझ्या दिन राटा राखून पेलेत किंवा माझी कधीच केली नाही आम्ही. अरे पांढर तोंडे बघी तर असं करावं लागतंय आमच्या महागारी करणं होईल अगर नाही करणं होईल शिकून तरी घे माय कधी बोलायला आहेत की खमीर तेवढी तिथं बसून टकरागो आणि मी म्हणलं का तुम्हाला जा इकडं मी पण करते तुम्ही म्हणायला लागला राहू द्या माय एखादी मग इथल्या पसारा तरी आवरून घेते अगर ताट तरी तयार करते मला करू द्या म्हणले तर करू देत नव्हतं तुम्ही मला करू द्या म्हणले तर करू द्यायला नाही तसं
नागाचे इटुळे केले म्हणी. हो हो, नागाचे इटुळे सायचे की. अगं तुला माहिती नाही काल उपास तापास स्वतः एकवत होती. मग हे आज हे असले कानवरे करावे लागतात, साखर घालून हे असले नागाच्या फड्या काढाव्या लागतात, नाग करावे लागतात पिठाचे, ती नेऊन तिथं दाखवावे लागतात, पूजा करावी लागते त्याची नेऊन तिने. कळा ना का तुला? आता बघ जरा नीट डोळे वाचून नाकाच्या फड्या ताणू नको तस्या. स्वप्न दिसलं असते की मग म्हणूनच करावं लागतं. तोंड कसं बोलता या चुरू चुरू वास्त्यात माय टाकून दिलेले असले. मी का मोठे माणसायला सुद्धा कसं बोलायचं ती सुद्धा कळत नाही. तिच्या माय बापा हिला शिकविली का नाही गे माझ्या माय बापाकडे. तुम्हा दमच निघत नाही माझ्या माय बापाकडे. आजी पण त्याकडे जावं का? माय मावशी ती पंची मेरे तुम्ही एकांनी सुन गेली का नाही? माय काळजी तोंडाची ना माझ्या जाऊ दिलं नाही. आता माझी मोठी सून जाऊन जाऊन दमली. आता तिच्या लेकी बाळाचं लग्न व्हायचा वखत आला. आता हा एक लहान दोन वर्ष झालं लग्न होऊन आपलं. आता ती गेली माहेरला, देवाची साठवाई बी करायची होती. सगळंच म्हणलं पंची बी करील एक दिवस राहून. तसं तुला आहे का काही? तू इथं बोल दुसऱ्याला. बघा काही काय करायला लागली कसली. हे बघ काय करायला लागली ग मी. उग तुला आता नीट सांगायला लागले. शांत बस, नाहीतरी बिंदू ते डोक्यात घालीन. बघ घाला बर तुम्हाला एका घागडीमध्ये बुडू 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 मारीन की उलट टांगून. पण लय बोलू नको चुरू चुरू. नक्की लय बोलू नका. हे बघ कुली पंची मी हाय. जरा नीट बोल आवाजात. हो नीट आवाजात बोला. बर मावशी करू नको गपासा. माय लय भूषण मारायला लागला. बर मावशी बांधलाय का नाही? हो बांधलाय की. बाय मी आता लय छान छान खेळणार. हो चढणार. कामाचं बघा तू. स्वयंपाक पाणी कुणी करायचंय? मी खायते. माई न येऊन करायचं आहे का? माझी माय पुण्याला आहे. करील का? एवढ्या मत आत्याबाई. आवं मीच आहे घरातली घर मालकीन. बाकी कोण? मी पण आहे. काय कळतय का नाही केलं तर? कळतय का नाही कोणाला ठाव. मायलेच भारी आहेत गे माय. खरंच मायलेच भारी आहेत. लवकर लवकर उठून काम करीत आता. हे 10 वाजले तरी हिला कळत नाही. 10 वाजू तर झोप. तुम्हाला 11 वाजले तरी पण कळत नाही बाई उठायचं. लाजला आम्ही मुळाचा. जेवायला काही आम तुमच्या घरी आलं की मला तुमच्या बाळांचं ऐकून घ्यावे लागते. मला त्याचा ऐकलं कधर येतो या मावशी. घरी नसली ना उगो तुम्ही यायचो. घरी नसली बाहेरच नाही जाणार कुठं. आवला बरं लवकर लवकर पटापटा. त्या माझ्या सोनाचा हात दुखतोय. आधीच तर एकतर कंबर दुखायली. मरणाच माझ्या घरामध्ये काम आहे. मला तिला करू लागावं लागल. तू न स्वयंपाक पाणी सगळं भांडे कुंडे पटापटा उरकून घ्या. नाही तर मी ह्या का उठून जाईन असच. ओ करायली की मावशी. माझ्या तरी हाताला काय बंद आहे का? नमस्कार मित्रांनो. सगळे काल होती नागपंचम आहे. आज आहे झोका पंचम. सगळ्याला झोका पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि विशेष गोष्ट म्हणजे आपले लेकर जर झोका खेळायला असेल तर त्याला जास्त झोका चढवू नये. नीट झोका खेळा. अगर लागतं एखादं झाड वाळलेलं असेल त्याला झोका बांधला. मोठा झोका घेण्यामध्ये पुन्हा झाड तुटू शकतंय. ते आपल्या आपल्या लेकरायला जपा. तुम्ही पण जास्त झोका खेळू नका. सगळ्याला पंचमीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. काल होती नागपंचमी आणि आज आहे झोका पंचमी. सगळ्यांना झोका पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इतकाचे ते आम्हाला ना झोका पंचमीच्या नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.